स्टुडंट्स, आपण एस वाय बी एस सी चा इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट बघतोय. त्या सब्जेक्ट मध्ये आपण चॅप्टर टू जो आहे तो स्टार्ट केलेला आहे, स्टडी ऑफ ट्रान्झिस्टर्स. ट्रान्झिस्टर्स, व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिस्टर्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर्स, म्हणजे ट्रान्झिस्टर म्हणजे काय, त्यांचे टाईप कोण कोणते आहेत, अँड व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल, ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्झिस्टर, ट्रान्झिस्टर कशा प्रकारे वर्क होतो हे आपण मागील लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. ते व्हिडिओ एकदा रिवाइज करा, त्याने काय होईल, पुढचे टॉपिक जे आहेत ते समजायला जास्त सोपे जातील. जितक्या वेळेस तुम्ही त्या चॅप्टरची जी आहे किंवा ज्या झालेल्या लेक्चरची आहे ती रिव्हिजन कराल, तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला पुढचे लेक्चर समजणार आहे. आता आपण हा जो टॉपिक आहे त्यामध्ये बघणार आहोत की ट्रान्झिस्टर कॉन्फिग्युरेशन कोण कोणते आहेत. व्हॉट इज मीन बाय कॉन्फिग्युरेशन, कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय, तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा ते जे डिव्हाइस आहे ते डिव्हाइस आपल्याला किती पद्धतीनं त्या सर्किटमध्ये जोडता येतं त्याला कॉन्फिग्युरेशन असं म्हटलं जातं. आता आपण बघितलं की ट्रान्झिस्टर जो आहे त्या ट्रान्झिस्टर मध्ये आपण बघितलं की एक असतो इमिटर, एक असतो बेस आणि एक असतो कलेक्टर. इमिटर, बेस, कलेक्टर, आणि मी तुम्हाला सांगितलं की याला तीन लीड्स येतील. लीड्स म्हणजे काय, तर याला आपण वायर जोडणार आहोत, एक, दोन आणि तीन, तीन वायर आहे. पण आपण सर्किट बघताना आतापर्यंत बघितलं होतं की एक नेटवर्क असेल आणि त्या नेटवर्क मध्ये आपण काय करतो, या नेटवर्कचे दोन पॉइंट आलेले असतात ते आपल्याला आपण ए आणि बी पॉइंटला जोडतो आणि ए आणि बी पॉइंटच्या मध्ये आपण आपला आर एल जोडलेला असतो. ओके, लोड रेजिस्टर म्हणजे काय, तर हे एक्स्टर्नल सर्किट असेल आणि हे असेल दुसरा जो सर्किट असेल तो त्याला जोडलेला जो आपला बेसिक नेटवर्क असेल, जे नेटवर्क आउटपुटला जोडल्याच्या नंतर ते त्याला मॅच होईल नाही होईल, किती पॉवर ट्रान्सफर करेल, किती करंट त्यामधून फ्लो होणार आहे, किती व्होल्टेजेस जातील, हे आपण थ्युनिस थेरमने काढलेलं आहे. आता या सर्किटमध्ये तुम्ही जर बघाल तर ज्या पॉइंटच्या मध्ये आपल्याला एक्स्टर्नल सर्किट जोडायचंय त्याला दोन पॉइंट आहेत, एक इनपुटचे आणि दोन पॉइंट आहेत जे आउटपुटचे आहेत. म्हणजे दोन पॉइंटर मधून, लीड्स मधून त्याला इनपुट येत आहे आणि दोन पॉइंट मधून त्याला आउटपुट मिळत आहे. खूप सोपं आहे की जसं तुमची चार्जर आहे त्या चार्जरला चार पिना असतात, दोन पिना ज्या आहेत त्या इनपुटच्या, त्याचं स्विच जे आहे इनपुट म्हणजे तुम्ही त्याला इलेक्ट्रिक सप्लाय देणार आहात, बटन चालू करणार आणि चार्जरचे जे दुसरं टोक आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलला जोडणार आहात. जेणेकरून काय होईल की इनपुट सप्लाय येईल आणि त्या चार्जिंगचे जे चार्जरचे जे दुसरं टोक आहे त्याने आउटपुट सप्लाय जो आहे तो त्या मोबाईलला मिळून जाईल. म्हणजे कधी कधी काय होतं की स्विच जिथे असेल, जिथून आपण इलेक्ट्रिक सप्लाय देतो त्या ठिकाणी दोनच्या ऐवजी तीन लीड्स असतात. एक लीड जे असतं ते ग्राउंडचं असतं, पण बेसिकली टू लीड्स जे आहेत ते नेसेसरी आहेत त्याच्यासाठी. ओके, ते सफिशियंट असतात. आता दोन लीड झाले इनपुटचे, दोन लीड झाले आउटपुटचे, म्हणजे टोटली आपल्याला चार लीड्स लागणार आहेत. पण ट्रान्झिस्टर मध्ये किती लीड्स आहेत, तीन. मग चौथं लीड कुठून आणणार, तर एक लीड म्हणजे एक टोक जे आहे, एक वायर जी आहे ती आपली कुठली तरी वायर जी आहे ती आपण कॉमन काढणार आहोत दोन्ही ठिकाणी. म्हणजे ही वायर असेल ही दोन्ही ठिकाणी कॉमन जाईल, जेणेकरून एक दोन इनपुटचे आणि दोन आउटपुटचे अशा पद्धतीने आपण कॉन्फिग्युरेशन जोडून घेणार आहोत. मग हे कोण कोणते कॉन्फिग्युरेशन आहेत, तर आपल्याकडे किती पार्ट्स आहेत, किती वायर आहेत, तीन आहेत, इमिटरची, बेसची आणि कलेक्टरची. म्हणून मग आपल्याकडे कधी आपण इमिटर कॉमन मध्ये टाकू शकतो, कधी आपण बेस कॉमन मध्ये टाकू शकतो, तर कधी आपण कलेक्टर कॉमन मध्ये टाकू शकतो. कधी ज्या वेळी आपल्याला जशा प्रकारच्या आउटकम्स किंवा जशा प्रकारच्या प्रॉपर्टीज त्या डिव्हाइस मध्ये त्या सर्किट मध्ये आवश्यक आहेत त्याप्रमाणे, कारण या प्रत्येकाची प्रॉपर्टी, या प्रत्येकाचा आउटपुट, या प्रत्येकाचा अँप्लिफिकेशन फॅक्टर जे आपण बघणार आहोत ते वेगवेगळं असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय नीड आहे, आपली काय नीड आहे, त्यानुसार आपण कधी इमिटर कॉमन जोडायचंय, कधी बेस कॉमन जोडायचा, कधी कलेक्टर कॉमन जोडायचंय हे आपण बघणार आहोत. पण तुमच्या लक्षातच आलं असेल हे म्हणा की कॉन्फिग्युरेशन जे असतील ते तीन प्रकारांनी आपण जोडू शकतो. ते तीन प्रकार कोण कोणते आहेत, तर एक पहिला जो मी आत्ता सांगितला तो आहे कॉमन बेस. ओके, कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन. ओके, दुसरा कोणता असणार आहे, तर कॉमन इमिटर कॉन्फिग्युरेशन, कॉमन इमिटर, कारण आपल्याकडे तीनच लीड आहे, कॉमन इमिटर कॉन्फिग्युरेशन. आणि तिसरा असणार आहे कॉमन कलेक्टर कॉन्फिग्युरेशन. कॉमन म्हणजे दोन्हीकडे वर्क करणार, कॉमन कलेक्टर. ओके, जो दोन्ही मध्ये असेल तो कॉन्फिग्युरेशन. ओके, कॉमन कलेक्टर कॉन्फिग्युरेशन. आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघणार आहोत कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन काय आहे ते.
एक मिनिट स्पेलिंग मिस्टेक कॉमन बेस्ट कॉन्फिगरेशन काय आहे ते. त्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलंही जे सर्किट आहे ट्रान्झिस्टरचं त्या ट्रान्झिस्टर मध्ये तीन जे आपण लीड्स घेतो त्या लीड्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन लीड्स जे आहेत ते फॉरवर्ड बायसिंगचं काम करतात, दोन लीड्स जे आहेत ते रिव्हर्स बायसिंगचं काम करतात आणि त्यामुळेच त्याला ट्रान्झिस्टर असं म्हटलं जातं. लास्ट व्हिडिओ आहे तो एकदा चेक करा. आणि तुम्हाला त्याबरोबरच मी हेही सांगितलं होतं की यामध्ये एक आहे बेस, एक आहे इलेक्टर इमिटर आणि एक आहे कनेक्टर. ओके, ज्या सर्कल मध्ये मी हा जो सिम्बॉल काढलेला आहे हा सिम्बॉल कशाचा आहे तर ट्रान्झिस्टरचा. तर आपण काय करतो की एका ठिकाणी कुठेतरी इमिटर दाखवतो. इमिटर एक तर इनपुट असेल, हे पीएनपी ट्रान्झिस्टर असेल ज्यावेळेस करंट इनवर्ड जातोय किंवा करंट ज्यावेळेस आउटवर्ड जातोय त्यावेळेस तो असेल एनपीएन ट्रान्झिस्टर. हे आपण बघितलेला आहे ऑलरेडी, व्हिडिओ चेक करा आणि मग याच्यानुसार आपण त्याचा फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसिंग जे आहे ते जोडत असतो. आता तुम्ही म्हणाल की हे असंच का ठेवलंय, हे असं का ठेवलं नाही, तसं ठेवलं तरीही चालतं, अशा पद्धतीने ठेवलं तरीही चालतं. ओके, फक्त एरो कसा आहे तो बघून घ्या. हा एनपीएन असेल तर हा पीएनपी असेल, हा पीएनपी असेल. त्यामुळे एरो जर बदलला तर तो ट्रान्झिस्टर बदलतो कारण त्याचे दोनच टाईप आहेत एनपीएन किंवा पीएनपी. आणि मग आपण हा सिम्बॉल हायलाइट करण्यासाठी काय करतो तर सर्कल करतो की हा या ठिकाणी ट्रान्झिस्टर बसवलेला आहे. मग आता आपल्याला कॉन्फिग्युरेशन काढायचं आहे कशा प्रकारचं आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया की बुक मध्ये जे दिलेलं आहे जे तुम्हाला सोपं जाईल, कन्फ्युजन वाढणार नाही म्हणून मी बुक मधल्यानुसार एनपीएन ट्रान्झिस्टर घेतलीये. ओके, तर आता हा झाला त्याचा बेस. तर आपण काय केलं तर दोन इमिटर आणि कलेक्टर जोडलेले आहेत. इमिटर कलेक्टर कुठे असतात तर मध्यभागी असतो त्याच्या बेस. आणि इमिटरवर आपण आउटपुट एरो दाखवलाय जो डिनोट करेल एनपीएन ट्रान्झिस्टर. हे जे ट्रान्झिस्टर असणार आहे ते कोणतं असेल तर एनपीएन ट्रान्झिस्टर. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तीन लीड्स आहेत. लीड्स म्हणजे वायरचे टोक आपण ज्यामधून काढणार आहोत की कुठे इनपुट द्यायचं कुठे आउटपुट द्यायचं. एक वायरचं जे टोक आहे लीड आहे ते इथून येईल, दुसरं कलेक्टर मधून येईल आणि तिसरं लीड जे आहे ते बेस मधून येईल. एक बेस मधून, एक इमिटर मधून आणि एक कलेक्टर मधून. इथे आहे ई, इथे आहे बी आणि इथे आहे सी. ओके, ई बी सी तीन टोक आलेले आहेत. यामध्ये आपण काय लिहिलंय कॉमन बेस. बेस जर कॉमन असेल तर त्या कॉन्फिग्युरेशनला तुम्ही काय म्हणणार आहात तर कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन. आणि या ठिकाणी आता बघा मी फिगर मध्येच दाखवलेलं आहे काय आहे तर बेस मध्ये आहे, या साईडला इमिटर आहे आणि या साईडला कलेक्टर आहे. बेस हा दोन्हीकडे जोडलेला आहे, ही वायर जी आहे ती इमिटर कडे जोडली जाते कलेक्टर कडे जोडली जाते म्हणून त्याला म्हणायचं कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन. पण आता फक्त वायर जोडून चालणार आहे का, आपल्याला बायसिंगही करायचं आहे. मग काय करणार आपण, मी आताच तुम्हाला सांगितलं की हा जो ट्रान्झिस्टर आहे तो एनपीएन आहे एनपीएन. मग फॉरवर्ड बायसिंग साठी मी तुम्हाला सांगितलं होतं एन ला नेहमी एन जोडायचं, फॉरवर्ड आहे एन ला एन आणि पी ला पी. ही झाली त्याची फॉरवर्ड बायसिंग प्लस मायनस. आणि इकडे मात्र इकडे जे जोडलं असेल त्याचं उलट करायचं किंवा हा जो एन आहे ना एनपीएन एन जो असेल त्याला पॉझिटिव्ह जोडायचं आणि जो बी असेल त्याला निगेटिव्ह जोडायचं. आणि इथे आपण जास्त लाईन काढतो कारण इथे व्होल्टेज जास्त असणार आहे, इथे व्होल्टेज कमी असणार आहे. फॉरवर्ड बायसिंग मध्ये आपल्याला थोडस व्होल्टेज देण्याची गरज पडते, इथे मात्र आपण जास्त व्होल्टेज देतोय कारण या ठिकाणी रिव्हर्स बायसिंग आहे, रेझिस्टन्स जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला अँप्लिफिकेशन जास्त मिळणार आहे. आता हे झालं सर्किट. यामध्ये काय केलेलं असतं बऱ्याच वेळेस इथे जो आहे आपण सिग्नलही जॉईन करतो. सिग्नल म्हणजे काय तर दोन इनपुट जे आहेत ते याच्यामध्ये जोडलेले असणार आहेत. जे आपण नेटवर्क दाखवलं होतं ना ते नेटवर्कचे दोन जे आहे ते याच्यामध्ये येतील, दोन पॉईंटच्या मध्ये आपण ट्रान्झिस्टर जोडणार आणि याच्या अक्रॉस आपण आउटपुट घेणार आहोत जे आपल्याला हवं असेल. मग इथे आपण काय जोडणार आयएन. ओके, कारण दोन लीडच्या अक्रॉस आउटपुट, दोन लीडच्या अक्रॉस इनपुट. जे मग अशी मी ए आणि बी पॉईंट सांगितले होते ते ए आणि बी पॉईंट हे असतील ज्याच्यामध्ये आपण तिथे ए आणि बी बाय पॉईंट म्हणजे ट्रान्झिस्टर आहे इकडून इनपुट येतोय आणि इकडे आउटपुट जातोय. हे झालं कॉमन बेस कॉन्फिग्युरेशन. सिमिलरली आपल्याला काय चेक करायचं आता कॉमन इमिटर. इमिटर कॉमन आला पाहिजे म्हणून मग फिगर मध्ये या साईडला जो खाली टोक येणार आहे ना जे दोन्हीकडे कॉमन असणार आहे तिथे मी इमिटर दाखवला. ओके, मग इमिटरचा आपण कसं दाखवतो, इथे जर मला इमिटर दाखवायचा असेल जे खाली येणारा टोक आहे तर हा झाला इमिटर, हा असेल बेस आणि हा झाला कलेक्टर. आणि त्याबरोबर मग आउटवर्ड एरो दाखवा किंवा इनवर्ड एरो दाखवा. बुक मध्ये कोणता घेतलाय, ठीक आहे एनपीएनच घेतलेला आहे एनपीएन. ओके,
तर इथे काय केलं आपण याला हायलाइट केलं, सर्कल काढलंय की जेणेकरून हा इथे ट्रान्झिस्टर बसवलेला आहे. आणि आपल्याला काय करायचंय, मध्ये कोणाला पाहिजे, इमिटर. आपल्याकडे तीन टर्मिनल्स आहेत, एक दोन आणि हा तिसरा टर्मिनल जो आता इथे आणलाय मी, तिसरा हा इथून इथपर्यंत आलेला आहे, हा इमिटर आहे इथपर्यंत ओढलाय, हा बेस आहे तो इथपर्यंत ओढलेला आहे. आणि मी जसं सांगितलं होतं तसं की आउटवर्ड असेल तर एन पी एन, आणि पहिलं जे इनपुट असेल आपलं ते नेहमी फॉरवर्ड बायसिंग मध्ये. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे पी ला पी, एन ला एन. ओके, इथे एन आहे एन ला निगेटिव्ह आणि पी आहे पी ला पॉझिटिव्ह. ओके, ही झाली फॉरवर्ड बायसिंग प्लस मायनस. ठीक आहे, आणि हे आउटपुट आहे आपलं तर आउटपुटला रिव्हर्स बायसिंग. रिव्हर्स म्हणजे इथे एन आहे तर एन ला आपला पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि एन ला इकडे काय आलेला आहे ऑटोमॅटिकली छान निगेटिव्ह आलेला आहे. ओके, निगेटिव्हला पॉझिटिव्ह, निगेटिव्हला निगेटिव्ह, अशा प्रकारे हे झालं रिव्हर्स बायसिंग, हे झालं फॉरवर्ड बायसिंग. आता सिग्नल टाकायचा राहिला, जे इनपुटचे टर्मिनल असतील इकडून येणारे इनपुट जे आहे ते आपण सिग्नल इथे देणार आहोत आणि आउटपुट या आरएलच्या अक्रॉस घेणार आहोत. हे झालं कॉमन इमिटर. इमिटर कॉमन आहे बघा, कलेक्टरची जी वायर येते, बेसची जी वायर येते, त्याच्या मधली ही जी वायर आहे ती दोन्हीकडे जातीये, म्हणून तो कॉमन इमिटर कॉन्फिग्युरेशन झाला. सिमिलरली व्हॉट इज द कॉमन कलेक्टर कॉन्फिग्युरेशन, त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आता कलेक्टर कॉमन पाहिजे. मग कलेक्टर कॉमनच्या कॉन्फिग्युरेशन मध्ये तुम्ही बघाल की आपल्याला समजा आता हाच सिंबॉल आहे, मी अशा पद्धतीने दाखवला आणि आपण काय केलं की दोन टोकं काढलेले आहेत. आता आपल्याला कॉमन कोण घ्यायचंय, कलेक्टर. ओके, मग कलेक्टर मी कॉमन घेतला. आता मला इथे एरो देता येईल का, नाही. आपण एरो कोणावर देतो, इमिटरवर एरो देतो. म्हणजे हा झाला इथे झाला इमिटर, इथे झाला कलेक्टर. दोन पैकी कोणते टोकं जे आहेत, तोच ट्रान्झिस्टर तुम्ही जो असा होता तो फक्त फिरवून ठेवला. ओके, हाच ट्रान्झिस्टर तुम्ही असा ठेवण्याच्या ऐवजी समजा हा ट्रान्झिस्टर मी असा फिरवला तर तो तुम्ही अशा पद्धतीनेही दाखवू शकता. ओके, पण कन्फ्युजन जास्त मला वाढवायचं नाही म्हणून मी बुक नुसार घेतेय, कारण बुक मधून तुम्ही अभ्यास करणार आहात तर त्यानुसार तुम्हाला हे समजावं लगेच. ठीक आहे, तर इथे असणारे आपला कलेक्टर जो कॉमन असेल, इथे असेल आपला इमिटर. इथे इमिटर कोणता आहे, आउटवर्ड एरो आहे म्हणजे एन पी एन, एन पी एन इमिटर आहे. हे झाले आपले इनपुट, हे झालं आपलं आउटपुट. ओके, मग इनपुट मध्ये आपण कोणता इथे देतो सिग्नल, सिग्नल नंतर घेऊयात, आधी फॉरवर्ड बायसिंग घेऊयात. पी ला पी, एन ला एन, फॉरवर्ड बायसिंग. एन ला पॉझिटिव्ह आणि ह्या एन ला निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे झालं रिव्हर्स बायसिंग. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि इनपुट म्हटलं की इनपुटला आपण सिग्नल देतो म्हणजे स्विच कडून येणारी इलेक्ट्रिसिटी आपण याला प्रोव्हाइड करणार आहोत आणि याच्या अक्रॉस काय करणार आहोत, आपलं डिव्हाइस चार्जिंगचं वगैरे जे डिव्हाइस असेल ते आपण इथे जोडणार आहोत. ऍप्लिकेशन जे असेल आपलं अप्लायन्स ते आपण याच्यामध्ये जोडणार आहोत. ओके, हा एरो आहे म्हणजे हे आहे इमिटर, हा आहे बेस आणि हा आहे कलेक्टर. ई बी सी हे अशा पद्धतीने आहे. ओके, अशा प्रकारे तीन कॉन्फिग्युरेशन आहेत, खूप सोपे आहेत, लक्षात ठेवा. एक्झामला क्वेश्चन ठरलेला असतो एक्सप्लेन द ट्रान्झिस्टर कॉन्फिग्युरेशन. देअर आर थ्री टाइप्स, कॉमन बेस, बेस कॉमन असेल, कॉमन इमिटर, इमिटर कॉमन असेल, कॉमन कलेक्टर, कलेक्टर कॉमन असेल, इमिटरचा एरो वरच्या साईड, आणि जो कॉमन असेल त्याची लेफ्ट साईड तुम्ही जी आहे ती फॉरवर्ड बायसिंग मध्ये दाखवायची, राईट साईड रिव्हर्स बायसिंग मध्ये दाखवायची. जी साईड फॉरवर्ड बायसिंग मध्ये असेल त्या ठिकाणी एन ला एनच येईल आणि पी ला पीच येईल. एन ला निगेटिव्ह टर्मिनल येईल आणि पी ला पॉझिटिव्ह टर्मिनल येईल. इकडे मात्र उलट होणार आहे. ओके, ठीक. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे जे कॉन्फिग्युरेशन आहे त्या कॉन्फिग्युरेशन मध्ये आपल्याला किती टाइम्स आउटपुट मिळतं, कोणता ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर असतो, म्हणजे जर एवढं इनपुट जोडलं 1 मिली व्होल्टच तर आउटपुट आपल्याला किती टाइम्स मिळू शकतं, किंवा 1 मिली एम्पियर जर मी करंट इनपुटचा असेल तर आउटपुटचा करंट किती एम्पियरने इन्क्रीज होणार आहे, डिक्रीज होणार आहे, की तेवढाच राहणार आहे, कोणत्या कॉन्फिग्युरेशन मध्ये काय फरक पडतो, आणि मग त्या त्या त्याच्या प्रॉपर्टीनुसार आपले ऍप्लिकेशन काय असतील हे आपण बघणार. ओके, ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.